गोवर्धन शहरामध्ये एक जण शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने हा परिसर सील करून रुग्णाच्या नातेवाईक आणि इतर व्यक्तींना क्वारंटाईन केल्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन 3 दिवस सर्व दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतलाय. राज्यासह जालना जिल्ह्यातील इतर तालुका आणि ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला होता, परंतु भोकरदन शहर मात्र अपवाद राहिलं होतं. त्यामुळे प्रशासनासह नागरिकही बिनधास्त होते. शहरातील व्यवहार सुरळीत चालू होते. तसेच काही राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी कोविड योद्धे इतरांचे आधार म्हणून त्यांचा आदर सत्कारही केला होता. कोविड योद्धे आणि सर्वसामान्य जनतेलाही हा उपक्रम आवडला होता हे विशेष. अचानक शनिवारी दुपारी सर्व शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची चर्चा सुरू झाली आणि प्रत्येकजण बातमीची शहानिशा करण्यासाठी धडपडत असल्याचं दिसून आलं. 16 तारखेपर्यंत व्यापारी तसेच सर्वसामान्य जनतेनेही जनता कर्फ्यू पाळण्यासाठी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं. रविवारी सकाळी कुरेशी मोहल्ला आणि परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने सर्वे करण्यात आला. तसेच कुणालाही काही त्रास असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं. यावेळी फक्त अत्यावश्यक सेवामधील दवाखाने, मेडिकल स्टोअर, कृषी सेवा केंद्र आणि दूध याला सूट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रविवारी पहिल्याच दिवशी ठरल्याप्रमाणे सर्व व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. तसेच सर्वसामान्य जनतेनेही यात सहभाग नोंदवला आणि आपापल्या घरीच राहणे पसंत केलं. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात मदत होईल हे निश्चित. कमल किशोर जोगदंडे, MCN न्यूज, भोकरदन.